ही रेसिपी दाखवायचं खास कारण म्हणजे माझे मिस्टर जेव्हा पंजाब मध्ये होते तेव्हा त्यांचे मित्र अशी पंजेरी बनवून घेऊन यायचे. काय काय जणांच्या बायका आई त्यांची अशी त्यांना पंजेरी थंडीच्या दिवसामध्ये बनवून द्यायचे. ते आता घेऊतच काय हे आता मी दाखवू इथे तिथूनच दाखवू. नमस्कार, कशा आहात तुम्ही? तर आज मी एक वेगळी पद्धतीची रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे पंजाबी पद्धतीची पंजेरी आहे. बहुतेक आपल्या लोकांना हे माहीत नाही, पण ती पंजाबी लोकांची पंजेरी आहे आणि ती मी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. तर बघूया आपण त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे. एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि त्याला थोडा वेळ लागणार आहे, कारण जी मी काय काय वस्तू वापरणार आहे त्याला भाजण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. स्लो गॅसवर आपण त्याला भाजून घेणार आहोत. तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय वापरणार आहे ते. तर त्यासाठी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तूप वापरायचं. तेल किंवा डालडा अजिबात वापरायचं नाही, तुपामध्येच ही बनवायची आहे आणि थोडं तूपही जास्त लागणार आहे. आता ते किती लागणार आहे ते आपल्याला नंतर सगळं वापरल्यानंतर कळेल. हा 1 किलोचा डब्बा आहे, मी त्यामधलं थोडस वापरलं आहे. तर आता बघूया, प्रत्येक वस्तू आपण तुपामध्येच भाजून घेणार आहोत. गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आता हे मी तूप घालून घेते. पहिलं मी 3 चमचे तूप टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता ही खारीक आहे त्याची पावडर करून घेतली आहे. हे खारीक 200 ग्रॅम घेतले होते मी आणि त्याची पावडर बनवून घेतली आहे. अशी मिक्सरमध्ये पहिली पावडर बनवून घ्यायची म्हणजे ती चांगली भाजली जाते. आणि तुम्ही सुकून जर खजूर हे करून घेतलं मिक्सरला लावायला गेलात तर ते बारीक होणार नाही, खूप खडखड आवाज होणार आणि बारीक होत नाही, म्हणून ओलसर असतानाच त्याची पूड करून घ्यायची. तर पूड आता भाजून घेऊया खजुराची. हे सर्व साहित्य भाजण्यासाठी खूप वेळ लागणार आहे म्हणून मी इथे टेबल घेऊन बसली आहे. रोज मी उभी राहूनच बनवत असते, पण आता याला सर्व हे भाजेपर्यंत माझे पाय दुखणार आहेत जास्त, म्हणून मी टेबल घेऊन इथे बसली आहे. जेवढं साहित्य तुम्ही व्यवस्थित भाजून घ्याल तेवढं तो पदार्थ छान चविष्ट बनतो, म्हणून हे चांगलं भाजून घ्यायचं आणि गॅस स्लो ठेवायचा म्हणजे ते करपणार नाही आणि चांगलं भाजलं जाईल. खजूरची पूड आता भाजत आली आहे, आता मी काढून घेते. हिला 2-3 मिनिटं लागतात पूड भाजायला, हे बघा. आणि त्याचा कलर बदलतो, हे आता आपला लाल कलर झाला आहे त्या पूडचा, तेव्हा समजायचं आपण हे आता भाजली आहे म्हणून. आणि एक छान असा सुगंधही येतो. आता परत यामध्ये तूप घालून घेऊया. हे मी 3 चमचे तूप टाकून घेतलं आहे. आता हे मी 50 ग्रॅम अक्रोड घेतले आहे, ते आता त्यामध्ये घालून घेऊया. अक्रोडलाही आपण आता भाजून घेऊया. आता हे अक्रोडही भाजून झाले आहेत, त्यांनाही काढून घेते. हे बघा, यांना सुद्धा 2-3 मिनिटं चांगले भाजून घ्यायचे तुपामध्ये. आता हे पिस्ते घेतले आहेत 50 ग्रॅम, तेही घालून घेऊया. हा पदार्थ आपल्याला खूप म्हणजे खूपच फायद्याचा आहे, थंडीच्या दिवसात तर एकदमच उपयोगी आहे. कोणाला गुडघे दुखी असेल, कोणाला कंबर दुखी असेल, तर त्यांच्यासाठी तर हा उपयोगीच आहे आणि लहान मुलांना सुद्धा याचा चांगला फायदा होऊ शकतो. पिस्तेही आपले आता भाजून झाले आहेत, यांना सुद्धा 2-3 मिनिटं परतून घ्यायचं. तशीच आता ही 20 ग्रॅम चारोळी घेतली आहे, तीही भाजून घेऊया. त्याला जास्त वेळ लागत नाही, चारोळी पटकन भाजली जातात कारण आपली कढई गरम आहे. तर चारोळी सुद्धा आपली भाजून झाली आहे, ती सुद्धा काढून घेऊया. बदाम भाजत आले की त्याच्यातून आवाज येतो फटफट असा, ती समजायचं आपले बदाम भाजत आले. हे बघा, आणि कुठे कुठे असे फुटले जातात. आपले आता हे 1/2 किलो बदाम घेतले होते मी, ते भाजून झाले आहेत. हे बघा, त्यांना मी काढून घेते. एवढं सगळं घातल्यानंतर आपली पंजेरी तर पौष्टिक बनणारच आहे, पण मी हे माझ्या अंदाजाने घातलेलं आहे साहित्य. तुम्ही तुम्हाला हवं तेवढं कमी जास्त करू शकता. त्याचप्रमाणे मी हे 150 ग्रॅम काजूगर घेतले आहे, तेही भाजून घेऊया. आता आपले काजूगर सुद्धा भाजत आले आहेत, हे बघा कलर त्याचा
चेंज झाला हे बघा लाल कलर झाला आहे त्याचा आता त्यांना काढून देऊया. त्याच प्रकारे मी ह्या मनुका 100 ग्रॅम घेतल्या होत्या त्याही भाजून घेतल्या आहेत हे बघा. त्यानंतर आता हे 100 ग्रॅम मगज आहे तेही भाजून घेऊया. आता आपले हे मगज भी सुद्धा भाजत आले आहेत त्याचा सुद्धा आवाज येतो आणि ते फुगले जातात हे बघू शकता तुम्ही म्हणजे समजायचं ते भाजले आहेत. तर यांनाही आता आपण काढून घेऊया. यांना मी वेगळं काढलंय कारण यांना मी मिक्सरला लावणार नाहीये. बाकीचे जे पदार्थ आहेत ते मिक्सरला लावायचे आहेत म्हणून मी त्यांना वेगळं काढलंय. सर्व पदार्थ भाजताना थोडं थोडं तूप घालायचं. मी आता हे डिंक भाजण्यासाठी जरा जास्त तूप घातलं आहे कारण डिंक फुलला जातो आणि तो जास्त तूप असलं तरच तो व्यवस्थित भाजला जातो म्हणून थोडं जास्तच घालायचं तूप. आणि इथे बघाल तर हा मी डिंक 125 ग्रॅम घेतला आहे पण डिंक मी एकदम बारीक करून घेतला आहे कारण मोठे मोठे खडे असले तर ते पटकन तळले जात नाही आणि घातले तर बाहेरून भाजले जातात आणि आतून कच्चे राहतात आणि ते खडखड खडखड लागत राहतं म्हणून असा बारीक करून घ्यायचा म्हणजे तो भाजलाही जातो पटकन. तर आता मी थोडा थोडा डिंक त्यामध्ये घालून घेणार आहे. थोडा थोडा घालून फुलवून घ्यायचा डिंक कारण तो थोडा जरी घातला तरी तो फुलला जातो आणि भरपूर घातला तर एकदम तो भाजला जाणार नाही फुलला जाणार नाही कच्चा राहू शकतो म्हणून असा थोडा घालून. आता किती मी कमी घातला होता तर फुलल्यावर तो किती जास्त झाला आहे बघा. एकदम कमी घातला होता आणि आता भाजल्यावर किती फुलला आहे बघा. म्हणून थोडा थोडा घालून भाजून घ्यायचा म्हणजे तो सगळा व्यवस्थित भाजला जाईल आणि शक्यतो बारीक करूनच घ्यायचा अख्खे खडे नाही घालायचे. हे बघा आता हा आपला डिंक झालाय भाजून त्याला काढून घेऊया. अशा प्रकारे हा आपला सर्व डिंक भाजून झाला आहे. त्यानंतर त्यातला हा महत्वाचा पदार्थ म्हणजे हे मखाणे आहेत. हे मखाणे तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळू शकतात. हे बघा हे असे असतात यांनाही आता आपण भाजून घेऊया. हे सुद्धा शरीरासाठी खूप उपयोगाचे असतात तर हे सुद्धा त्यामध्ये वापरायचे. तर यांनाही भाजून घेऊया. ही रेसिपी दाखवायचं खास कारण म्हणजे माझे मिस्टर जेव्हा पंजाब मध्ये होते तेव्हा त्यांचे मित्र अशी पंजेरी बनवून घेऊन यायचे. काय काय जणांच्या बायका आई त्यांची अशी त्यांना पंजेरी थंडीच्या दिवसामध्ये बनवून द्यायचे. मग मित्र मित्र हे सर्वजण बसून खायचे तेव्हा त्यांनी विचारून घेतलं होतं की कशी बनवायची काय काय घालायचं. तर त्यांनी हे सांगितलं होतं अशा पद्धतीने बनवली जाते पंजेरी. त्यांनी जे सामान आणून दिलं काय काय लागणार आणि मला म्हणाले आपल्या सर्व माणसांना ही रेसिपी दाखव म्हणजे त्यांनाही समजेल काय असतं पंजेरी म्हणजे आणि कशी बनवतात ती आणि त्याचा काय फायदा होतो खाल्ल्यानंतर. थंडीच्या दिवसात तर तुम्ही बनवून नक्कीच खा तुम्हाला जमेल तसं जेवढं तुम्ही कमी जास्त काय बनवाल ते. कारण थंडीमध्ये हे उपयोगी असतं ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे कंबर दुखीचा त्रास आहे किंवा काय काय जणांची डिलिव्हरी झालेली असेल तर त्या बायकांनी सुद्धा हे खाल्लं तर हे खूपच उपयोगाचं आहे. कारण शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढे सगळे पदार्थ यामध्ये आहेत. मखाणे जेव्हा भाजाल तेव्हा त्यातलं सगळं तूप खेचून घेतात हे मखाणे. आपले आता हे मखाणे सुद्धा तुपामध्ये चांगले भाजून झाले आहेत. हे बघा याचा कलर बदलला आहे दिसतोय ना. यांनाही आता आपण काढून घेऊया. त्यानंतर हे मी 1/2 किलो डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे. तुम्ही खोबरं किसूनही घेऊ शकता. खोबरंही आता मी चांगलं भाजून घेते. तर याचं तुम्हाला साहित्य बघायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघू शकता. तिथे मी सर्व व्यवस्थित प्रमाणासहित साहित्य देऊन ठेवते. त्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवा असेल तर बदल करू शकता. काय कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये करू शकता. पण मी जे काय प्रमाण घेतलं आहे ते तुम्हाला देऊन ठेवते. आणि तुमचं साहित्य बघून झालं असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा. हे बघा आपल्या आता खोबऱ्याचा सुद्धा कलर बदलला आहे. छान त्याला लाल कलर आला आहे. आता हे आपण काढून घेऊया. एवढं भाजून घ्यायचं म्हणजे जास्त दिवस जरी पंजेरी राहिली तरी ते खराब होणार नाही. आता हे खोबरं काढून घेऊया.
ते आता ठेवतोस काय? हे आता मी दाखवू, इथे तिथूनच दाखवू. हे गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धा किलो, तेही आता मी भाजून घेणार आहे. आपण जसं लाडवाना भाजून घेतो तशाच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. तूप घालताना जरा व्यवस्थितच घालायचं आणि पीठ भाजताना आता गॅस जरा स्लो ठेवायचा, एकदम फुल नाही करायचा, कारण पीठ आपलं नाहीतर करपू शकतो. पीठही तशाच पद्धतीने भाजून घेऊया त्याचा कलर बदलेपर्यंत. हे सर्व साहित्य भाजण्यासाठी मला बरोबर 1.5 तास लागला आहे. आणि त्याला हे मी जे तूप घेतलं होतं तेही थोडंसच राहिलंय, म्हणजे हा 1 किलोचा डब्बा होता, म्हणजे जवळजवळ 1.25 किलो तूप लागलं आहे. तूप घालताना जरा हात सोडूनच घालायचा, चिंगुशी करायची नाही, कारण आपणच बनवणार आणि आपणच खाणार, आणि तूप असेल तरच ते चांगलं लागतं. आपलं गव्हाचं पीठही चांगलं भाजून झालं आहे, याला आता काढून घेऊया. ही आता 2 चमचे मी सुंठ पावडर घेतली आहे, ती सुद्धा यामध्ये आता थोडीशी परतून घेऊया. गॅस बंद केलाय आणि कढई गरम आहे, त्यामध्ये जी परतून घ्यायची अशी, कारण पावडर भाजायला वेळ लागत नाही, गरम कढईमध्ये सुद्धा ती चांगली भाजली जाते. थोडस यामध्ये पीठ घालते म्हणजे सगळी मिक्स होऊन जाईल त्यामध्ये. आपलं सर्व साहित्य आता बऱ्यापैकी भाजून झालं आहे, तर ही सुंठ पावडर सुद्धा परतून झाली आहे, तिलाही काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपलं हे सर्व साहित्य भाजून झालेलं आहे. आता आपण याला मिक्सरला लावून घेणार आहोत. आता हे खोबरं भाजलं आहे ते यामध्ये ओतून घेऊया. खजूरची पावडर, मगज आणि हे चारोळी हे सुद्धा यामध्ये घालून घेऊया. हे अक्केच ठेवायचे, म्हणजे ते खाताना दाताखाली आले की चांगलं लागतो. आणि हे जे साहित्य आहे हे आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. त्यातलं मी हे थोडं थोडं काढून ठेवते, याचं नंतर असे थोडे छोटे छोटे तुकडे करून घालायचे त्यामध्ये, म्हणजे ते खाताना थोडे अक्के दाताखाली मिळतात आणि चांगलं लागतं. आणि बाकीचं हे मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे. आणि हे मखाने सुद्धा मिक्सरला बारीक करून घेणार आहे. अजून काय राहिलंय? डिंक तिकडेच राहील. डिंक सुद्धा मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर हे सर्व साहित्य आपण आता एक एक करून मिक्सरला लावून घेऊया. पहिल्यांदा हे मखाने लावून घेऊया. हे एवढं मी बारीक करून घेतलं आहे, ते आता ओतून घेऊया. हे आता सर्व मी मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे. एकदम बारीक म्हणजे थोडस जाडसर ठेवलंय रवा, असं सगळे पदार्थ हे मी वाटून घेतले आहे. आणि डिंक हा मी असाच ठेवणार आहे, याला काहीच करणार नाहीये. हे बाकीचं जे साहित्य आहे हे मनुका पण तशाच ठेवणार आहे. काजू, बदाम आणि हे अक्रोड आणि पिस्ता हे थोडे थोडे मी अर्धवट असे कुटून घेणार आहे. अशा प्रकारे मी हे थोडं थोडं बारीक करून घेतलं आहे. हे असं ठेवलं म्हणजे खाताना आपल्या दाताखाली आलं की ते चांगलं लागतं. आता हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊया. हे आपलं मिक्स करून झालं आहे. आता ही मी 1 चमचा वेलची पावडर घेतली आहे, ती सुद्धा घालून घेऊया. तर आता हे सर्व साहित्य मिक्स करून झालं आहे. आता त्यामध्ये आपण ही साखर घालूया. तर ही मी पिठी साखर बनवून घेतली आहे, तर त्यामध्ये ही घालून आता मिक्स करून घेते. याऐवजी तुम्ही साखरेचा बुराही वापरू शकता. मी आता जेवढं साहित्य घेतलं होतं त्याला मी बरोबर 1.25 किलो साखर वापरली आहे. आणि हे माझं प्रमाण बरोबर झालेलं आहे. तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर थोडी कमी करायची, जास्त हवं असेल तर थोडी जास्त घालायची, पण मी हे जे प्रमाण वापरलं आहे ते बरोबर झालेलं आहे. एवढ्या साहित्याला 1.25 किलो साखर लागणार आहे. तर आपली आता ही पंजेरी तयार झाली आहे. आता हे जे साहित्य ठेवलं आहे मी ते आता यावर घालून घेऊया. हे असं अख्खं ठेवायचं, म्हणजे हे खाताना मध्ये मध्ये मिळतं आपल्याला आणि ते जरा खाताना बरं वाटतं. हे असं वरून हे मिक्स करायचं परत. पण हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी असं केलं आहे. तर ही आपली आता पौष्टिक एकदम
भारी अशी पंजेरी तयार झाली आहे. खाल तर 100 वर्षा जगाल अशी ही पंजेरी आहे. तर ती लोक ही अशी बनवतात आणि अशीच डब्यामध्ये भरून ठेवतात आणि ती सकाळी उठल्यावर 2-2 चमचे अशीच घेऊन खात असतात आणि त्यावर दूध पितात. तर आपल्या लोकांना काही तसं खायची सवय नाहीये. तर मी आता ह्याचे लाडू बनवणार आहे. एक लाडू खाल्ला तरी बस आहे. सकाळी उठल्याबरोबर एक लाडू खायचा. ज्यांना गुडघेदुखी आहे, ज्यांना अजून काय त्रास असेल, त्यांच्यासाठी तर एक नंबरच आहे हे. तर आता आपण याचे लाडू बनवूया. याच्यामध्ये तूप सगळं आपलं आहेच, त्यामुळे वेगळं तूप घालायची गरज नाही. जर तुम्हाला सुक जर वाटत असेल तर थोडस तूप घालायचं त्यामध्ये, म्हणजे लाडू आपले अजून व्यवस्थित होतील. पण हे भरपूर तूप आहे, सगळं तुपातच केलेलं असल्यामुळे वेगळं तूप घालायची काही गरज नाहीये. हा बघा, अशा प्रकारे लाडू बनवून घ्यायचा. एकदम मोठेही नाही करायचे आणि एकदम छोटेही नाही, मध्यम आकाराचे लाडू बनवायचे. अशा प्रकारे तुम्ही ही पंजेरी बनवून पहा. आणि पंजेरी तुम्ही खायला नाही तुम्हाला जमली तर असे लाडू बनवून पहा. आणि ते लाडू जरी तुम्ही रोज एक एक खाल्ला तरी तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. आणि सकाळीच खाल्ल्यामुळे नाश्ता दुसरा काय नाही केला तरी चालेल, ह्यानेच पोट भरणार. एवढे हे भारी लाडू आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला अजून आतूची रेसिपी पाहायची असेल लाडवाची तर यावर क्लिक करून पहा. आणि तिळाचे लाडू पाहायचे असतील तर यावर क्लिक करून पहा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.